जुन्नर तालुक्यातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असणारं गाव म्हणजे ओझर. या ओझर गावात आदिवासी कुटुंबावर अन्याय झाला असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हे गाव चर्चेत आलं. हा विषय नेमका काय आहे हे विघ्न टाइम्सने सदर कुटुंब व ओझर ग्रामपंचायत यांच्याकडून समजून घेतलंय. त्यामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ओझर गावासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली. या योजनेसाठी लागणाऱ्या विहिरीची खोदाई करायची असल्यानं गावातील एक गायरान जागा निश्चित करण्यात आली. परंतु सदर ठिकाणी माळी व गायकवाड हे आदिवासी कुटुंब आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो. जागा गायरान असल्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या कुटुंबाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्थलांतरित होण्यासाठी नोटीसही देण्यात आलं. सदर कुटुंब त्या ठिकाणावरून स्थलांतरित झालं. मात्र आमच्या शेळ्या आहेत आणि सध्या खूप ऊन आहे, त्यामुळे ते पत्र्याचं शेड तसंच राहू द्या अशी त्यांनी ग्रामपंचायतीला विनंती केली व ते शेड तसंच राहिलं. विहिरीची खोदाई सुरू असताना नजरचुकीने काही दगड त्या पत्रा शेडमध्ये गेले असतीलही, कारण विहिरीतून काढलेला मोठा राडारोडा बाहेर काढत असताना मोठा ढिगारा झाला. त्याच्या अगदीच बाजूला हे शेड असल्यानं दगड गेलाही असेल, मात्र त्यावेळी शेड रिकामं होतं असं ग्रामपंचायतकडनं सांगण्यात येते. या विषयाला अनेक राजकीय रंग लागण्याने या कुटुंबावर अन्याय झाला असे अनेक माध्यमातून चर्चा करण्यात आलं असल्याचं ग्रामपंचायत ओझरच्या माध्यमातून सांगण्यात आलं. सदर विषयासंदर्भात आज ओझर नंबर 2 या ठिकाणी विशेष गाव बैठक आयोजित करण्यात आली व त्या गाव बैठकीला त्या कुटुंबासह ज्या संस्थांनी या कुटुंबावर अन्याय झाला यासंदर्भात आवाज उठवला होता त्या संस्थांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. सर्व परिस्थिती ग्रामपंचायतीने त्या कुटुंबासमोर त्या संस्थांना आणि त्या कुटुंबालाही समजून सांगितली. त्यानंतर सर्वांनीच एकमुखाने दुजोरा देत हा विषय संपला. दरम्यान या कुटुंबाला तिथूनच थोडं बाजूला स्थलांतरित करून त्यांना राहण्याची व्यवस्था करून देणार असल्याचं श्री विघ्नर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्यासह ग्रामपंचायत व नागरिकांनी सांगितले व त्यासाठी सहकार्य करण्याची हमी देखील सर्वानुमते गणेश कवडे यांनी दिली व ते कुटुंब देखील खुश होऊन त्यांनी समाधान व्यक्त केले व अखेर या विषयावर आज पडदा पडला. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, ओझर नंबर 2. तर म्हटलं तर शासनाची जलजीवनची योजना आली म्हटल्यानंतर पाणी पण इथं लागलेले आहे आणि प्रत्येक आम्ही खालून खालून ते वरून पाहत आलो. जल भूगर्भातले जी लोक आली त्यांनी सांगितलं का इथं पाणी आणि तिथं आम्ही स्फोट घेतला. नंतर आम्ही आमचं मनाची शंका म्हणून आम्ही पान्हाड्या बोलवला, तिथं पण पाणी पाहिलं, तिथंच पाणी सांगितलं. आम्ही मुद्दाम हुंडाई विहीर बॉ यांच्या धोकड्या पैसे आम्ही घेतलेली नाही. ही आम्ही रिसत आणि पुण्यावरून आलेले लोकांच्या सांगण्यानुसार तो स्पॉट निवडला आणि तिथं आम्ही विहीर घेतली. त्यानंतर विषय असा झाला की ते काम चालू व्हायच्या आधी आम्हाला कॉन्ट्रॅक्टरांनी एक लेटर दिलं की मॅडम हे जर आज मी 2 दिवसांनी काम चालू करणार इथले शेजारी पाजारी लोकांना तुम्ही समजून सांगा की बुवा हे इथलं जे तुमचं अतिक्रमण आहे इथं राहिलेले आहेत तर तुम्ही त्या भोपड्या बाबा तात्पुरते घ्या. तर म्हटलं चालेल. मग त्यानंतर आम्ही त्यांना 2 नोटिसं दिली की बुवा तुम्ही तात्पुरते ह्या झोपड्या पुढं तरी स्वरूपात तुम्ही तुमची सोय करा. तर ते काही लोक बोलले, ते माळी पण मला बोलते का मॅडम आम्ही करतो बा राहतो बाजूला, असा विषय झाला. त्यानंतर त्यांनी ते झोपड्या उचलल्या आणि 1.5 महिना काम होतपर्यंत फाईटचं ते 1.5 महिना लोकांच्या इथं जाऊन राहिली शेजारी आणि दगडी आता इकडं तिकडे येत होत्या. माझ्या पण घरजवळचे माझ्या वाट्यावर पण एवढा दगड आला, शेजारी पण दगडी गेल्या आणि आता तक्रार तर मला दिलीचे पण पंचायत काही भरून देणार नव्हतीचे त्यामुळे मी काही मान्य म्हणजे असं बोलून आम्ही त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर विषय असा झाला की हे लोक राहायला गेले तिकडं 1.5 महिन्यापूर्वी आणि ते दगड जे टाकले ना तिकडं बाजूनी तारा आहे, साईडनी तारा, बाजूनी ओढा आणि इकडून कांदा चाळे मध्ये रस्ता आहे जाण्या येण्याच्या शेतकऱ्यांचा, पलीकडे ऊस आहे आणि ऊस असल्यामुळे ना आम्ही मटर टाकायचं कुठं. आता यांना दोन वेळा आम्ही मी तुमडी 12 वेळा सांगितलं बाबा तुमचे पत्रे बाबांना मी सांगितलं पत्रे बित्रे काढून द्या गरीबाचं नको नुकसान म्हणून मी त्यांना सांगितलं. तर ते काय बोलले यांच्या काळात बा आम्हाला जागा दिली. तर मांडे अनिल मांडे ते काय बोलले, मॅडम मी सांगितलं होतं पण हे म्हटले की आम्ही तात्पुरत्या स्वरूपात राहू, ज्यावेळेस तुम्ही आम्हाला म्हणाल की ब हे पत्राशेड तुम्ही काढा त्यावेळेस आम्ही हे पत्राशेड काढू. सरपंच तेच मागाशी बोलले आणि मी पण तेच सांगते आणि माझ्या आधी ह्या झोपड्या लई वर्ष झाली नाही, आत्ता यांनी सांगितलं आम्ही 40 वर्ष
वर्षे या गावामध्ये राहतो, पण 40 वर्षे हे काही राहत नाही. आता हे बाबा सरपंच होते, आता मला येऊन 2.5 वर्ष झाले. त्यापूर्वी 1-1.5 वर्ष त्यांनी ते तिथं शेड मारलं, 2018 ते शेड मारलं, तर 4 वर्ष झाले बुवा ते इथं येऊन राहिले. आणि ती काय आपल्याला नोंद नाही. आता हे माळी जे आहेत ते पण 2018 पासून त्यांची पण ती नोंद आपल्या रेकॉर्ड आहे, आमच्याकडे कागदपत्र पण आहे. तर त्याच्यानंतर आता हे लोकांनी काय केलं, नंतर आल्यानंतर ही लोक बऱ्याच गाड्या यांच्या येतात. मी एवढी घाबरले, एक तर मला 800 BP चं 160 माझं BP आहे, मला इतका त्रास होतोय मी सांगू शकत नाही. ही लोक मला पूर्वकल्पना द्यायची. माझ्या मी ग्रामस्थाला सांगितलं असतं, माझ्या गावाला सांगितलं असतं ओरडून, की आज ज्याप्रमाणे मी आज इथं मीटिंग लावली, तुम्ही मला 2 दिवस कॉल करा मॅडम, आम्ही पत्रकार घेऊन बोलवतो. आज या लोकांची परिस्थिती तुम्ही मला गुढीत विचारा ना. मी सरपंच काही वाईट नाही, गावाला माहिती, आज माझं 15 वर्ष आहे चालू, मी समाजासाठी काय केलंय काय नाही हे माहिती. हे माझे पण सगळे मागासवर्गीय बसलेले, त्यांना विचारा मी त्यांच्यासाठी काय केलंय काय नाही. मी स्वतः वाणी साहेब पण होते, मी दलितांसाठी नवरांसाठी घरकुलं बांधून द्यावं साहेब, मी उठून बोलले होते त्या मीटिंगमध्ये, ती क्लिप तुमच्याकडे अजून असून मी विडो साहेबांना बोलले, शिवसमोर बोलले, माझं काय गुन्हा आहे. ठीक आहे बा, त्या दिवशी आले तुम्ही बराबर आले, 20-25 जण आले, मी घाबरून गेले. आणि आपले त्याचे भाऊ सुरेश भाऊ वाजगे, मी विरणारालाच मरून सांगते, मी भाऊंची माझी कधी ओळख पण नाही, मी त्यांना कधी बघितलं पण नाही. मी आहे राजकारणी, मी 15 वर्ष काम करते, पण मी कधी असं म्हणजे कोणाला खेडत खेडत नाही. कुठं माझ्या याच्यामध्ये आपले डोक साहेबांना फोन करा तुम्ही, मोठमोठ्या मीटिंगला आमच्या मीटिंगा असतात सरपंचाच्या, मोठमोठे लोक ते शिवसाहेब असतात आमदार. आत्तासुद्धा मी आमदार साहेबांना त्या दिवशी बोलले की लोक आमची तटके बाजून राहतात साहेब, म्हटलं आमचे डोक साहेब म्हटले, मॅडम तुम्ही वर्गणी गोळा करा, एक तर आमचं ऑनलाईन गावसुद्धा दिसत नाही, आम्ही काय करायचं सरपंचांनी काय करायचं. आज सांगा इथं किती बरेच लोक हे वडळ समाज इथं बसलंय, किती दिवस पिढ्यान पिढ्या चालले, त्यांच्यासाठी मी जीव काढते. त्या जरी ते मागासवर्गीय असले त्यांच्या बाजूने आता मी 1,33,000 गटराचं दलित वस्तीत काम करून घेतले, का ते ती पण माणसं आहे, का ते घाणीत राहू नये माझी सगळ्यांशी. मी पण एक मागासवर्गीय आहे आणि माझे एवढा दिंडुरा केलाय तुम्ही लोकांनी, हा माझी एवढी क्लिप लोकांनी पाहिली, माझे पण माझ्या गाव माझी तर तुम्ही घालवली, पण माझ्या गावची सुद्धा घालवली. आज माझं देवस्थान तीर्थस्थान आहे, आज जगामध्ये त्याचं नाव आहे माझ्या देवस्थानचं. हा बोला ना तुम्ही, आणि ते बघा. आणि माझी अशी इच्छा आहे, मी मागास मागासवर्गीय, मला नाही वाटत आपल्या समाजाला न्याय मिळावा, वाटत नाही. मी तुमच्यातलीच आहे, मी ओपन मध्ये नाही, मी आज तुम्हाला सांगते. आणि तुम्ही त्या दिवशी आले बाहेर द्या हे करा, मी तुम्हाला सांगितलं रिसर्च सांगितलं, माझे ग्रामस्थ होते, माझे हा पत्रकार आले, तुम्ही तुमची मुलाखत द्या. मी म्हटलं मी काय मुलाखत देऊ शकत नाही, आज माझे ग्रामस्थ असू देत, माझे सदस्य बोर्डे असू देत, मी त्यांच्या समोर तुम्हाला माझी मुलाखत देईन असं मी त्यांना बोलले. आणि त्यानंतर मी ऑफिसमध्ये उठून गेले. मी परत तुम्हाला बोलले का, एवढा बा मी बोलले की तुम्ही बा एवढे 20-25 जण ऑफिसमध्ये एकदम घुसले, एवढं मी बोलले की बा फक्त चपला बाहेर काढा हे बोलले मी, हे खरं बोलते. परत त्यानंतर तुम्ही काय बोलले, ही लोक तुम्हाला माहीत आहे का किती वर्ष राहते, तुम्ही काय बोलते ही लोक 40 वर्ष इथं राहते. बरं आमच्याकडे पुरावा नाही ना 40 वर्षाचा. बरं तुम्हाला वाटतं की गावाने त्यांना जागा द्यावा हे करावा. साहेब आमचं पुनर्वसित गाव आहे, 1976 आमचं गावठाण झाले. आज आमचे एवढे शेतकरी आहे की माझे उतारे मागायला येतात की बो यांना जागा द्या, तर आम्हाला आमच्या गावच्या असून आम्हाला त्यांना जागा देता येत नाही साहेब. शासनाने निर्णय घ्यावा ना, आम्ही गाव कोण निर्णय घेणार, मी सरपंच कोण निर्णय घेणार आहे. माझ्या आज गावाची माझी आज तिकडं साहेब माझी बदनामी केली, माझ्या नावाची बदनामी केली, मला वाटत नाही त्यांना मिळावं म्हणून. ठीक आहे बुवा, ते म्हणतात बुवा 40 वर्ष राहिलं आहेत आम्ही, आज हे माळी साहेब आहे का त्यांचं
आदिवासी नोंद होत नाही यांना मतदार मिळत नाही आधार आधार नाही कुठल्याही प्रकारचं यांना न्याय मिळत नाही मला एक सांगा ताई त्या मुलगी पोरग पोर आहे अंगणवाडी पासून ते किती झाली त्या मुलीची शाळा कुठं झाली मला सांगा बारावीला कुठं झाली शाळा नरेश भाऊ सांगा का तुम्ही शिक्षण कुठं झालं त्या मुलांचं यांच्या मुलांचं असं नाही आमचं काय म्हणणं आहे त्यांच्या घरात दगडी का इकडेच तुम्हाला म्हणतोय ना मी पहिले काय म्हणतोय तुमच्या गावाचं आम्हाला काय करायचं आज कसे माळी साहेब आले बरोबर तुम्ही आमचे सगळे मित्र आहेत जवळचे बरोबर आज तुम्ही तिथं येताना ठीक आहे बाबा तुम्हाला सरपंचानी तुम्ही जे म्हणताय आम्हाला दाद दिली नाही किंवा आम्हाला आमच्याशी त्यांनी चर्चा केली नाही तुम्ही आमचे इतके जवळचे मित्र आहेत हे तर राजकीय नेते आहेत ना सातत्याने टच असणारे आपली पण एकदम जवळची दोस्ती आहे तर तुम्ही बाबा आमच्यापर्यंत कानावर घालायला पाहिजे बरोबर वस्तुस्थिती अशी आहे हे 16-17 वर्ष रोडला राहतो तुम्हाला माहीत आहे रोडला राहतो ते आमच्याकडे राहत होते त्यांची तिथं झोपडी झोपडी जळाल्यानंतर त्यांना गावठ्यात आमच्याच लोकांनी त्यांना जागा दिली त्यांना राहायला दिली बरोबर आत्ता सुद्धा 1.5 महिन्यापूर्वी त्यांना 2 नोटीस दिली ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले होते काय असं 10-15 दिवसात झालं काय राजकारण फिरलं होतं ते आम्हालाच कळत नाही आज ऐका ऐका ना 2 मिनिटं बोलल्यानंतर तुम्ही बोला बरोबर पूर्ण झालं माझं बोलणं माझं म्हणणं काय आपण चर्चा करण्यासाठी बसलो बरोबर आपण काय भांडणं करण्यासाठी बसलो का बरोबर ऐका ना सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी सुद्धा समज सूरज वाजल्या बरोबर अरे आमचा तो मित्र आहे ना तू आम्हाला जर असं आमच्या गावात इथं आम्ही सिस्टीम मध्ये आहे ना मी देवस्थानचा अध्यक्ष म्हणून काम करतो ठीक आहे ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं असं तुम्ही म्हणताय बरोबर पण आज त्यांनाही वैयक्तिक कोणताही निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार नाही बरोबर त्यांनी नोटीस दिल्या का दिल्या का बाबा तुम्ही बाजूला राहा आता सुद्धा ज्यावेळेस हे सगळं झालं आता त्यांनीच सांगितलं होतं का बाबा वाघ आहे तिथं आम्हाला तिथं जी काय आमची झोपडी आहे ती राहू द्या आमच्या जनावर शेळ्या बिळ्या तिथं राहतील बरोबर आज आम्ही एवढ्या लोकांना सहकार्य करतो तुम्ही पाहताय ना माहिती साहेब आम्ही तालुक्यात इतकं आम्ही आमच्या गावात नाही करणार तो तर आमचे जे सगळे जवळचे आहेत ना तो तसा तो राहिला तो प्रॉपर उमरतचा आहे आमचे ते साकुरीचे साहेब तरी यांना आम्ही मदत का करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब तुम्हाला सांगतो हे वजन नंबर 2 मध्ये डावची 25% लोक असतील आणि 75% लोक बाहेरची त्यांना विचारा तुम्ही आमचा आदिवासी समाजाचा आमचा इथं ग्रामपंचायत सदस्य आहे दाभोळ म्हणून आज आमचा सुखदेव इथं काम करतो असं काय नाही इथं अन्याय कधीच होऊ शकत नाही आज तुम्ही पाहताय तुम्ही रोज आमच्या गावात आहे कधी अशी चुकीची गोष्ट आमच्याकडून आहे आज वजरचं नाव इतकं मोठं आहे तुम्ही फार असं दाखवलं का त्यांनी ते दाखवलं का त्याच्या डोक्यावर दगडी पडली म्हणजे इतकं इमोशनल केलं आज आम्ही सगळे ज्या आमच्या ज्येष्ठांनी एक गावात एवढं पिरून हे गाव 1 नंबर 2 नंबर असं एवढं मोठं केलं आज तुम्ही सांगा ना काय बातम्या येतात वस्तुस्थिती ना आज काय काय गोष्टी तिथे लोकांनी येऊन पाहिलंच नाही वाईज आहे साहेब 1 मिनिट आहे बोला कसं जी आज वस्तुस्थिती आहे ती सत्य आहे एक मिनिट मी बोलतो तुम्ही नाही भाऊसाहेब मला 2 मिनिटं तुम्ही संघटनेची लोक त्या दिवशी आले बरोबर तुम्ही डोळ्याला जी वस्तुस्थिती आहे ती पाहिल्यानंतर तुम्हाला ते योग्य वाटलं बरोबर आहे हे सर्व बरोबर आहे असं तुम्हाला वाटलं तुम्ही सरपंच बाईशी संवाद साधला बरोबर सरपंच बाई त्या एक गावच्या प्रतिनिधी प्रतिनिधी असताना कुठलाही निर्णय घेत असताना प्रथमतः त्यांच्या बॉडीमध्ये हे असे निर्णय घ्यावं लागतात ते वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही त्यांना पण विचारणारी त्यांची बॉडी आहे ना बरोबर आहे का नाही म्हणून तुम्ही वेळ दिला पाहिजे होता तुम्ही जर 8 आठवड्याच्या आतमध्ये व आमचा हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही पुढली कार्यवाही करू ही तुमची भूमिका पाहिजे होती तुम्ही एक ऐका ना
त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा डिसिजन सरपंच बाईंनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या बॉडीमध्ये तो विषय घेतला असता नंतर काय डिसिजन मग तुमच्यावरती अन्याय झाला असता गावात गाव मिटिंग करून मग तुमच्या अन्याय झाला असता तर मग तुम्ही ह्या प्रकारच्या व्हिडिओ वगैरे व्हायरल करू शकत होता मग म्हणता आलं असतं का तुमच्या अन्याय झालाय पण तुम्ही लोकांबरोबर संवाद साधाय पाहिजे होता मी तुम्हाला चुकलं असेल ना बरोबर आम्ही तुमचे मित्र आहेत ना नाही गणेश शीतळगोट आहे नवीन गावठाण नाही शीतळगोट आहे कुणी यावं कुणी राहू आणि माझ्यामध्ये आजपर्यंत ह्या गावामध्ये बोर गरीब जनतेवर सुरक्षित न्याय देण्यासाठी बसलो बघा सगळ्यात महत्वाचं सूरजाला सूरज काय म्हटला जर त्यांना न्याय मिळाला तर आम्ही अरे अनेक लोकांना आम्ही न्याय देतो या सरपंच बाईंना एक 10 दिवसापूर्वी आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार मिळाला बरोबर या सगळ्या गोष्टी आणि एखादा माणूस तुम्ही इतके जबाबदार माणसे तुम्ही जरी आम्हाला सांगितलं असतं एखाद्या विषयी सूरज इथं आल्यावर त्यांनी फोन केला का बाबा इथं आलोय आणि आमच्या घरातलं लग्न होतं ना घरात लग्न असतं तुम्ही सांगितलं असतं ना बाबा तुम्ही याच्यात लक्ष घाला अहो माळी साहेबांनी जरी सांगितलं असेल तरी आम्ही किंवा तुम्ही सांगितलं असतं तरी आम्ही याच्यात लक्ष घातलं असतं ऐका ना मी बोलतो बोलणार मी आदिवासी समाजाचा ग्रामपंचायत सदस्य तुम्ही माझ्यापर्यंत तरी हे कानव घालायचं होतं आपण त्यातून काहीतरी मार्ग काढला असता माझ्यापर्यंत मी आजपर्यंत त्यांना हे केलं नाही सरपंच हा प्रमुख कोण काय आम्ही तुमचे मित्र आहेत आम्ही पदावर येत ना पदावर नसतं तुम्ही आम्हाला नसतं विचारलं तरी चालणार आणि मला सांगा जो आज एवढा मोठं एक प्रकरण झालं बरोबर काय आम्ही एवढं करून काय फायदा काय फायदा तुम्ही ऐका ना आम्ही न्याय नाही तुम्ही या दोन माणसांनाच विचारा कधी यांना एवढे वर्ष हे इथं राहतात यांना कधी बाबा कधी आहे तुम्हाला प्रॉब्लेम छोटा तरी प्रॉब्लेम आहे उभं राहून बोला काय त्रास आहे तुम्हाला किंवा यापुढे काही काळात काय मला पाणी नाही लाईट नाही माझी मुलं वेळापाशी येऊन अभ्यास करतात माझ्याकडे आजपर्यंत त्या ग्रामस्थांनी लक्ष दिलंय का तुमची ज्या वेळेस तुम्ही रोडला राहत होती तुमची झोपडी जळाली त्यावेळेस तुम्ही इथं तुम्हाला गावाने जागा दिली ना दादा गुरु नका
लक्षात घ्या असं सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे हे आमच्याकडे पुरावे आणि तुम्ही आदिवासी नाही त्या गावचा नाही त्या गावात 10 वर्षापूर्वी आला प्रत्येक गावच्या तुम्ही साहेब त्या दिवशी म्हटले ना 40 वर्ष इथं राहतात म्हणून ते सगळं सांगितलं बरोबर आज ऐका ना म्हणून ते सगळं काय झालं का आता एवढा मोठा प्रपोगंडा झाला मी माझे सरपंच तुमच्या लक्षात आणून देतो माझ्या काळामध्ये समजा ती एक गायकवाड आता गायकवाड आहे ना तिथे तो म्हणला माझ्या मुलाला अभ्यास करायचा आहे अभ्यासाला जागा पाहिजे काय आणि त्याच्यानंतर त्याने झोपडी तिथे उभी केली ती त्याने काय मला विचारलं नाही काय नाही त्याच्यानंतर मी तिच्याकडे गेलो त्याला म्हणलं का रे काय पडतो ती झोपडी उभी केली नाही म्हणलं साहेब मला ते राहायला जागा नाही आणि माझा मुलाला अभ्यासाला म्हणलं तो त्यावेळेस तो म्हणला का म्हणलं तुला हे काढावं लागेल बरं का म्हणलं साहेब तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी काढीन असा झाला आहे विषय आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर थोडे दिवस येळे लोक तिथे राहत होते आता हे म्हणजे तर त्यांची मुलगी 12 वी झाली तर त्यावेळेस ते खाली राहत होते त्याच्यानंतर इकडं आले आणि इथं माजी सरपंच गणपतराव फिटर यांनी त्यांना जागा दिली इथं राहण्यासाठी मग या लोकांवरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं नाही नाही पण त्यांना दोन घर फुलं द्या कुठे विषय असा आता त्यांचं म्हणणं असे का आता 80 वर्षी राहतात त्यांना लाईट नाही पाणी नाही त्यांच्यासारखे अनेक लोक इथं राहतात त्यांना विचारा त्यांना लाईट आहे का पाणी आहे का बरं विषय काय त्यांच्यावर अन्याय झाला त्यांचं म्हणणं आहे ना लाईट नाही पाणी नाही ज्यांचे पण लहान मुले ते वडरी समाज आहे आम्ही पिल्ल समाज आहे ते आता लहानपणापासून आम्ही पण त्यांच्यामध्ये वाढलोय सगळं आता आम मोठं झालेत ना ते नाही आता ही जागा कोणाची शासकीय जागा मीटरची सोय पण करणार मला काय तुम्ही आता समजा 5 वर्षापूर्वी आले आणि आम्हाला लाईट देऊन पाणी द्या आता हे बाकीच्या पण काय सुविधा विचारा बरं त्यांना ते पण शासन प्रयत्न करतो ग्रामपंचायतीसाठी पाणी लक्षात घ्या ही गावातली माणसं आणि गावकरी हे काही वेगळे नाही ते आपल्या भाव मांडताय ना जरा तो वेगळ्या पद्धतीने मांडताय का आम्ही आदिवासी ना आम्ही ते काही तुम्हाला काही टाकून दिलेलं नाही तुमचं त्यांच्या तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या बरोबर तुम्ही शब्दांकडे लक्ष घ्या त्यांना काही टाकून दिलेलं नाही तुम्ही तुम्ही लक्षात घ्या त्यांचं म्हणणं तुम्ही समजून घ्या त्या सरपंच ताईच्या सुद्धा एक आदिवासी समाजाचे आहेत त्यांनाही तळमळ आहे विषय फक्त काय झालेला आहे थोडासा विषय त्या ठिकाणी स्पॉटवर गेल्यानंतर जरा थोडीशी पार्श्वभूमी जरा वेगळी वाटते परंतु त्यांनी त्यासाठी त्यांना नोटीस वगैरे कंपल्सरी दिलेली गोष्टी ताई मला एक विषय बघता असं म्हणत होतं की त्यावेळेस नोटीस दिलं ना त्या लोकांचा हातावरती मजुरी असते किंवा हातावर पोट असते त्यांची फक्त राहणी मला तिकडं त्या बाजूला जागा दिसते तुम्ही म्हणता तारा वगैरे काय असतील तारा तुम्ही डबर त्या बाजूला टाकू शकता पर्याय परंतु इतका मोठा डोंगरासारखा तो डिग घातलेला आहे त्यात थोडंसं ते अवघड वाटतं ते नाही ऐका त्या पार्श्वभूमी आता ते दिसतो माडत पाहिल्यानंतर माणसाला ती वाटते आम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर मला हे वाटलं व्हिडिओ पाहिल्याबरोबर गणपतराव तुमची मला आठवण आली आणि म्हटलं मला एक यांचे 2-4 जणांचे फोन आले तर तुम्ही जात येतात त्या ठिकाणी तर आल्यानंतर ते वस्तू तिथे वाटते तशी परंतु त्याला बरंच काळ झालेला दिसतोय मला हो 2 महिने झाले साहेब आणि दुसरीकडे राहणी पाहिजे परंतु मला एक असं आम्हाला यांची थोडीशी कायमस्वरूपी आता ही जी आहे ना परपट मला वाटतं का गाव जर तुम्ही म्हणजे सर्व माणसं चांगले आहेत तर यांची जर कायमस्वरूपी जर त्यांना व्यवस्था करून दिली जागेची
आपल्या इच्छेतून ग्रामसभेचा ठराव करून जर तुम्ही म्हटलं भैयांना राहण्यासाठी या दोन कुटुंबांना आपण राहण्यासाठी ही जागा देत आहोत तर ते शासन दरबारी लगेच ठराव मंजूर होऊन ती जागा त्यांना राहू देऊ शकतात. तुम्ही आतापर्यंत त्यांच्या मला वाटतं याच्या क्लिपमध्ये त्यांच्या पावत्या देखील दिसलेल्या आहेत मला. एवढे प्रस्ताव आपण ऑलरेडी पाठवले आता सध्या त्यांना सांगितलं होतं त्याच वेळेस का तुम्ही बाजूला राहा म्हणून. हा ते नाही हो मी बोलतो काय तुम्ही म्हणता ना यांना काय सोडतो जागा द्या. आमच्या गावामध्ये जवळजवळ 25-30 टोकन लोक आहेत ना बाहेर गावांनी चालली पलीकडचे एरिया ना सगळं त्या लोकांनी व्यापलेलं आहे मग आम्ही कोण लोकांना जागा द्या शांभव सरपंच ऐका. सध्याच्या प्राप्त परिस्थितीनुसार किंवा आमच्या गावच्या मीटिंगच्या सारानुसार सरपंच बाईंनी उपस्थिती मांडली ती अतिशय खरी आहे बरोबर. तू आज शिकायची मागणी केली का त्यांच्याकडे का मला लाईट पाहिजे पाणी पाहिजे तू आजी तर म्हणतोय. एक मिनिट ऐक तू केली का मागणी त्यांच्याकडे कधी नाही बरोबर म्हणजे तुझी 100% चूक. पण असं माझं मत आहे आता सध्या सरपंच तुम्ही ग्रामपंचायत बॉडी तुम्ही त्यांना तात्पुरती जागा भाडे तत्वावर द्यावी आणि हा विषय संपवा आणि परत ज्यावेळी यांना जी जागा लागेल त्यावेळी तुझी जर सरकारी दरदारबारी जर तुझा निर्णय नाही लागला तर ती जागा ग्रामपंचायत तू रिटर्न द्यावी आणि तुझ्या जागेची तू व्यवस्था करावी. हाच या मीटिंगचा सारांश आहे. तुम्ही जे म्हणताय का आम्हाला पुढे आम्ही समजू शकतो ना तुमच्या अन्याय झालेला नाही त्यांनी सांगावं आणि जे काय गणेश गवडे बोला ते खरं आहे ना. 25% गावचे लोक आहे शंभव थांबा 25% गावचे लोक आहे 75% बाहेरचे लोक आहे बरोबर. ते काय करणार ते कोणला कोणाला जागा द्यायला सांगा तुम्ही मला त्यांना अधिकार आहे का जागा द्यायचा कोणाला ग्रामपंचायतला जागा द्यायचा अधिकार आहे का नाही. आता दुसरी वस्तुस्थिती अशी आहे आमचं गाव घरकुलावर दिसत नाही बरोबर ना ऑनलाईन दिसत नाही त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आता सध्या हेच आपण हे निर्णय घेऊया आपण त्यांना थोडी राहण्यापुरती जागा भाडेचा तोड देऊ आणि ज्यावेळी ग्रामपंचायत जागा लागेल त्यावेळी त्यांनी ती खाली करून द्यायची. शासन दरबारी ज्या निर्णय लागेल तो लागेल देण्यात घ्या आपल्या आमची अडचण नाही बिलकुल अडचण. तुम्ही हा विषय हा विषय संघटनेने उचलून धरला बरं का हो महाराज संघटनेने उचलून धरला तो देश पातळी गेला गाव पातळी गेला ठीक आहे त्याच्यात सुरतच्या मध्ये नावे अड झालं त्याचा या विषयाशी काय संबंध कदाचित एक मिनिट त्याचा संबंध आहे नसेल कदाचित तो इथं आला आम्हाला दोघांना त्यांनी फोन केला हे पण आम्हाला मान्य त्यावेळी मी तुम्हाला कदाचित त्या यांना म्हणलो सुरजला म्हटलं आणि त्या पत्रकाराला म्हणलो पण तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा कोणाशी सरपंचाशी. माझी भूमिका आम्ही स्पष्ट करतो तर मला आज ह्या मीटिंगचं सर्वांची एकच का ज्यावेळी त्या जागा तुला येईल शासन दरबारी मिळेल त्यावेळी तुला ती जागा देण्यात येईल. आता तुला आम्ही वाढीचा तो जागा देऊ आणि आतापर्यंत जसं तू राहिलाय तसाच तू राहील. तू आता कसा खाली बस खाली बस तू आता जसं राहिलाय शेड करून त्याच याच वस्तूची तू राहायची तुझ्यावर काही अन्याय होत नाही तू कामाचा माणूस या आम्हाला दिली माहिती हे पण तुला सांगतो तू बऱ्याच वेळ माझ्याकडे कामाला पण असतो बरोबर. कदाचित तो आयुष्य मला जर इंटर नेला असता तर एवढा याचा हे सुद्धा नसता गोशवारा नसता ना गोशवारा नसता झाला. अरे पण तू काय एवढं भेटतो एवढं कुठं जाय तो सांगितलं का मला पाणी नाही नळ नाही पाणी नाही अर्ज द्यायला पाहिजे ना त्यांनी त्यांना किती कळवलं होतं का खूप चांगलं आहे गुलाम होता ऐकून घ्या तर त्यांनी आता एवढं तर सगळं रामायण होतो परंतु डोळ्यात पण बसला असता माणूस तो साधा आहे तो नाही आम्हाला माहिती आहे त्यांची आम्हाला खरं आहे ना हो तो तुम्हाला आता माहित झाला आम्हाला लहानपणापासून माहिती आम्ही कुठं माझं म्हणणं आहे की आपल्या गाव पातळीवर आपण काय निर्णय घेतात तो यांना सांगा. तुमचं दादा तुम्ही जे आता सांगितलं ना हाच विषय तुम्ही आमच्या बरोबर मांडला असता एवढं आमच्या गावाची इज्जत
गेलं नसते सरपंचाला काय काय तुम्ही कमेंट पाहिला माहित आहे यांना सगळ्यांना न्याय मिळेल वगैरे ग्रामपंचायत वगैरे ठरवी परंतु त्या दिवशी आम्हाला न सांगता सुरज वाजगे आणि ती टीम जे इथं आली आल्यानंतर त्यांनी असं काही दाखवलं त्यांनी ते ऑलरेडी साहेब दीड महिना त्या जागेपासून लांब राहत होते तिच्यात त्यांनी असं दाखवलं का जर हा दगड आमच्या घरावर पडला असता तर इथे जीवितहानी झाली असती फक्त मला एवढं मीडिया समोर त्यांना विचारायचं की त्यावेळेला तिथं कुणी राहत होतं का त्यांचं टोपलंही भाकरी आमच्या गावचं नाव गेलं का नाही त्यांचं गाव पसरलंय बाहेर अहो काय वाईट पद्धतीने पसरले आम्ही त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही आणि साहेब तुम्हाला मागाशी मी सांगितलं काय का 100 घरं जर असतील तर 75 घरी बाहेरची त्यांना कोणालाही विचारा आणि आज मगाशी आदिवासी तो नेता आहे तो इथला ग्रामपंचायत सदस्य त्याला विचारा बरं त्याची तो निवडून त्याला विचारा घर किती त्याची या ज्या सरपंच आहेत याचं एक घर आहे गावात एक तिसरी टर्म आहे 15 वर्ष सरपंच पद आहे म्हणजे असेच झालेत का आपल्या गोविंदची मुलगी सरपंच झाली नाही असेच झालेत का आज आमचं सगळ्यांचं सहकार्य असतं ही सगळी लोक आमच्या बरोबर इथं काम करतात तुम्ही सांगा ना एवढं चांगलं काम हे सगळे ज्येष्ठ हे सगळे गावचे तरुण करतात मग याला आम्ही न्याय देऊ शकत नाही का तुम्ही जरी आम्हाला सांगितलं असतं हक्काने आम्ही न्याय दिला आमच्यावर तुम्ही सांगा ना आणि यांची काहीच भूमिका नाही यांची काहीच भूमिका नाही याच्यात पूर्ण राजकारण झालंय 10-15 दिवसात न्याय सुरज वाजकेला द्यायचा का न्याय कोणाला द्यायचा ऐका ना न्याय कोणाला द्यायचाय मला सांगा ना तो आमचा मित्रच आहे ना त्याने आम्हाला हाणण्यासाठी आले बाकीचा काय उपयोग आहे ते नाही ते कसं तुम्ही असं बोलू शकता तुम्ही ऐका ना भाऊ काय पण बोल तुझ
सगळ्यांनी शांत प्रयत्न करतोय. मला आज अचानक बेंगलोरला जायला लागले तरी पण मी हा लढा संपला नाही. आज दिवसभर तत्कालीन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अधिकारी यांच्याशी संपर्क साधून उद्याच्या होणाऱ्या ग्रामसभेत तोडगा निघेल अशी आशा व विश्वास मला वाटतो. न्याय मिळवून देण्यासाठी मी हा लढा सुरू राहील. जय शिवराय. बघा म्हणजे पहा हे काय म्हणजे मी तुम्हाला म्हणतच नाही. त्यांचा प्रश्न तो काय आमचा दुसरा आहे का? त्यांचा प्रश्न तुम्ही संघटन त्यालाही चालले का? बरं तुम्ही संघटन त्यालाही चालले का नाही? एका सांगत नाही तुम्ही काय सांगू काय ऐका. सगळ्यात महत्त्वाची मजा माहीत साहेब तुम्ही सांगितलं त्यांना हो काय करत साहेब तुम्ही सांगितलं त्यांना कुठून राजकारण कुठून फिरते कुठून हे कुठून फिरते आज गाव आज तुम्ही दोन महिने झाले अहो तुम्ही म्हटलं असतं आम्हाला सांगितलं असतं ना आम्हाला सांगितलं असतं आम्हाला सांगितलं नाही गावात माझा तुम्हाला प्रश्न असा आहे ज्या वेळेस त्या विहिरीचं काम चालू होतं किंवा त्या झोपडीमध्ये काही दगडी पडले तेव्हा तुम्ही तिथे राहत होता? वेगळी वेगळ्या ठिकाणी राहत होते म्हणजे ज्या दगडी पडल्या तिथं तुमचं तुम्ही राहत नव्हते मूलबाळ नव्हतं हे कन्फर्म आहे? हे माझं असं मत आहे हे पहा माझं असं मत आहे एक ग्रामस्थ म्हणून सांगतो का ही सदरू जागा त्या व्यक्तीला आम्ही भाडे तत्वावर देत आहोत. ज्यावेळी शासनदार निर्णय काय जो काय होईल तो होईल पण ज्यावेळी आमच्या ग्रामपंचायत ही जागा लागेल त्यांनी ती खाली करून द्यावी. दोन मिनिटाची पार्श्वभूमी सांगतो दोन मिनिटात कारण आहे बघा आता ते काही जागा आहे जी दोन मिनिटं खाली बसा जी काही करंट जागा आहे त्या जागेवरती आपला तिथं वीर आहे फक्त जी तुम्हाला वाटत असेल वीर आहे म्हणून त्या जागेवर राहतील तर त्यांना थोडंसं स्थलांतरित व्हावं लागेल कारण जवळपास 20 गुंठ्यामध्ये तिथं आणि त्यानंतर हे लोक पॉलिटिक होते 40 वर्ष राहत आहेत तर म्हटलं हे मला काही माहीत नाही असा विषय झाला आणि हे सगळे लोक बाहेर गेल्यानंतर यांनी दुसऱ्या दिवशी माझी क्लिप सगळी व्हायरल केली. यात काही पॉईंट नाही पण यांनी माझी एवढी जगभर जाहीर जाहिरात केली मग यांनी मी या लोकांनी आम्ही त्यांची समस्या आज जर मिटवली पण यांनी माझी काम करते गोर गरीबांसाठी प्रत्येकासाठी मी घरकुल बांध
आणि सगळे माझे एकवटीने माझे आज एवढं गाव आहे म्हटलं. तुमच्या भावना समजल्या. हो.